नमस्कार, मी प्रशांत आणि आपण पाहत आहात संस्थान न्यूज। आता बातमी आहे विट्यातून। विट्यात काल विटा पोलिसांनी व्हिडिओ पार्लरवर छापा टाकून 7 जणांना अटक केल्यानंतर अवैध धंदे चालकांचे आता धावेदार आले आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी सेव्हन स्टार वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यानंतर धडक कारवाई करण्यात आली। विट्यातील भैरवनाथ चित्रमंदिर समोर असणाऱ्या स्टार व्हिडिओ गेम पार्लरवर विटा पोलिसांनी छापा टाकलाय। या छाप्यात 7 जणांना अटक केली असून 2.5 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। या कारवाईनंतर विटा परिसर व खानापूर तालुक्यात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदार आले। छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मटका व गुटखा विक्री करणारेही आता रडारवर आले आहेत। याबाबतची यादीही पोलिसांनी तयार केली। DYSP अमरसिंह निंबाळकर यांच्या धडक कारवाईने मात्र गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजली आहे। काल जो व्हिडिओ पार्लर आहे त्यावर आम्ही कारवाई, आम्हाला माहिती मिळाली की असा अशा म्हणजे ठिकाणी व्हिडिओ पार्लर चालू आहे आणि त्यामध्ये मशीनमध्ये थोडे बदल करून ते तिथं जुगाराचं साधन म्हणून त्याचा वापर करत आहेत। तर ती माहिती मिळाल्यावर आम्ही आमचे जे वाचक पोलीस उपनिरीक्षक आहेत PSI मिसाळ व आमचा स्टाफ DYSP ऑफिसचा यांना त्या ठिकाणी पाठवून रेड केलेली आहे। आम्ही सुमारे 10 मशीन जप्त केलेल्या आहेत, 6 मोबाईल्स व साधारण 11,000 सुमारास कॅश आहे, असं एकूण साहित्य 2,39,550 रुपयाचं सुमारे जप्त केलेले आहे आणि 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। चंद्रकांत जाधव, सेव्हन स्टार न्यूज, विटा।